हॅलो फ्रेंड्स धनश्री केक्समध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मार्बल इफेक्ट केक बघणार आहोत खूप साध्या पद्धतीने खूप छान असा अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरचा मार्बल इफेक्ट केक चला तर मग सुरुवात करूयात तर इथे मी एक अर्धा किलोचा केकचा स्पॉन्ज बनवून घेतला आहे हा कसा बनवला तर ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि यासाठी मी प्रिमिकचा वापर केलेला आहे तर कोणता वापरला आहे तेही तुम्हाला स्टिकर दिलेलं आहे गुडरीचं प्रिमिक्स मी वापरत असते खूप छान रिझल्ट आहे टेस्टही आहे आणि खूप छान स्पॉन्जसुद्धा होतो तर इथे पहिली स्लाईस घेऊन मी तिला सोक करून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडीशी व्हिपक्रीम टाकली आहे तर क्रीम कोणती वापरली हे सुद्धा मी तुम्हाला स्टिकर दिला आहे त्यानंतर पायनॅप्पल फ्लेवरचा असल्यामुळे पायनॅप्पलचा क्रश तर खूप सुंदर असा हा आपला केक तयार करणार आहे मी तुमच्यासाठी शक्यतो मी खूप साध्या सोप्या डिझाईन्स घेऊन येत असते त्यातल्या त्यात आता आपण व्हॅलेंटाईन आलेला आहे तर व्हॅलेंटाईन स्पेशल सुद्धा वेगवेगळे केक बघणार आहोत तर खूप सुंदर असा हा केक तयार होणार आहे आपला साध्या पद्धतीने जसं की चॉकलेट गनाशचे केक तसाच हा व्हाईट गनाशचा केक आहे परंतु मार्बल इफेक्ट करतोय व्हाईट गनाश कसं बनवलं तर ह्याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन चेक करू शकता व्हाईट गनाश आणि डार्क चॉकलेट गनाश दोन्ही गणाशच्या मेथड मी तिथे सांगितलेल्या आहेत शक्यतो फार इझी मेथडने आपले व्हिडिओ असतात मराठी भाषेत असतात आणि तुम्ही जरी आपला हा चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला एक बेलायकॉन आहे तेही प्रेस करा त्यामुळे आपल्या केक रोज रोजचे डेली आपल्या चॅनलवरती केक पडत असताना नवनवीन केक असतात शिवाय इझी मेथडने असतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावं लागेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला डेली मिळत जाईल आणि तुम्हाला जो केक आहे तर तो, तो पाहणं फार सोपं होऊन जाईल कारण की आपल्या चॅनलवरती केकच खूप सोप्या मेथडने असतात तर इथे जो केक आहे तो पॅलेट नाईफवरती उचलून मी अलगदपणे इथे मी एक जाळी घेतलेली आहे जी की आपल्या प्रत्येकाच्या घरात असते किंवा नसेल तर तुम्ही एखादा टीन पालथा घालून त्यावरती केक अरेंज केला तरीही चालेल अर्धा किलोच्या टीनवरती केक बसेल तर इथे मी व्हाईट गनाश घेतलेला आहे ते कसं बनवलं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर इथे व्हाईट गनाशमध्ये मी थोडेसे पिंक कलरचे ड्रॉप्स टाकणार आहे तर इथे पहा माझ्याकडे पिंक कलर आहे इथे तुम्ही जेल कलर किंवा लिक्विड कलर दोन्हीही वापरू शकता काही अडचण नाही तर खूप छान असा मी दोन चार ड्रॉप हे पिंक कलरचे टाकून घेणार आहे आणि जो मार्बल इफेक्ट आहे तो खूप सोप्या पद्धतीने येतो जर का हे मार्बल आहे हे तुम्हाला थिक वाटलं किंवा थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध ऍड करू शकता तसंही ही मार्बल आपण अगोदर गाळून घेत असतो तर तिथे थोडंसं दूध वापरून तुम्ही थोडीशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता फ्लोई कन्सिस्टन्सी करायची जेणेकरून आपला इफेक्ट सुद्धा आला पाहिजे केकवरती तर इथे जाळीवरती ही फुलका किंवा नान भाजण्याची जी जाळी आहे तर ती मी एका ताटामध्ये अरेंज केली आहे डिशमध्ये आणि त्यानंतर त्यावरती हा जो केक आहे तर त्याचा मी मार्बल इफेक्ट करणार आहे तर मी कशा पद्धतीने आहे बघा हे ओतणं सुद्धा एक फार मोठी ट्रिक आहे झिग्झॅक्ट पद्धतीनं ओतायचे की जेणेकरून आपला जो मार्बल इफेक्ट आहे तो अगदी प्रॉपर असा येऊन जाईल तर पहा खूप सुंदर असा हा आपला केक रेडी होतोय सगळीकडून मी जे गणाश आहे तर ते सगळीकडून व्यवस्थित ओतून आहे आणि जो इफेक्ट आहे तोही खूप छान आलाय तर मी गणाशची रेसिपी दिली आहे जर का त्या पद्धतीने तुम्ही कराल तर इफेक्ट फार सुंदर येईल फक्त काळजी घ्यायची आहे जर का तुमचं पातळ गणाश थोडंसं जे आहे तर ते थोडंसं थिक वाटलं किंवा घट्ट वाटलं तर त्यामध्ये दोन तीन चमचे बिनधास्त दूध ऍड करायचंय त्यामुळे तुमचा इफेक्ट व्यवस्थित येईल कारण आपल्याला थोडंसं फ्लोई गणाश पाहिजे असतं या इफेक्टसाठी तर पहा अशा पद्धतीने हा मार्बल कोणीही करू शकेल असा हा मार्बल इफेक्ट केक खूप छान पद्धतीने झालेला आहे त्यानंतर काही टॉपर्स आहेत माझ्याकडे हे टॉपर्सचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केला आहे आणि त्याचीही लिंक मी देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे। तर मी केकच्या साईड्सला हे जे टॉपर्स आहेत हे जरा तीन चार अरेंज करून घेते किंवा लावून घेते त्यामुळे आपल्या केकचा लुक खूप सुंदर दिसेल जेव्हा आपण गणाश पोर करतो तेव्हा जे ड्रिपिंग होतं ते तीन चार मिनिट होत राहतं ड्रिपिंग बंद झाल्यानंतर केक पुन्हा आपल्याला ट्रान्सफर आहे परंतु गणाश ओतल्यानंतर शक्यतो पाच मिनिट केक तसाच ठेवून ड्रिपिंग बंद व्हायची वाट बघायची आहे तर पहा खूप सुंदर असा हा आपला केक रेडी झालाय वरच्याही साईडने मी दोन तीन टॉपर्स अरेंज करते तुम्ही नाही केले तरीही चालेल थोडेसे स्प्रिंकल्स टाकले तरीही चालेल तर खूप सुंदर साधा सोप्पा असा हा केक जो आहे तर तो रेडी झालेला आहे आपल्या हिंदी चॅनल सुद्धा आहे धनश्री केक्स हिंदी तिथं जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू